कोरोनाच्या काळात नीट कीर्तन आहे का, कोरोनाच्या काळात आमच्या सारख्या महाराज मंडळीला टेन्शन होतं हे बारं कोणाच्या नावानं करायचं आणि हा प्लॉट कोणाच्या नावानं करायचा, पण फडकऱ्यांना काळजी होती आपल्या परंपरा कोण चालवणार, याला निष्ठा म्हणतात माय बापू, याला निष्ठा म्हणतात, निष्ठावंत भाव। आता निष्ठा निष्ठी झाली, निष्ठा कुठं दिसत नाही। चला काला येतस्मै नमः। का असतं संसारिक माणसाला नीट ऐका कीर्तन, संसारिक माणसाला दोन बाजू असतात। प्रत्येकाला वाटतं कुठंतरी समाधान प्राप्त व्हावं, कुठंतरी सुखशांती लाभावी, पण काय माहिती का, सुखशांती लाभण्यासाठी समाधानता अंतकरणाला स्थिरता प्राप्त होण्यासाठी परमार्थाचा पगडा पाहिजे। माणसाचं काय चुकतंय माहितीये का, आपण परमार्थाचा आवाहनतो पण खरा परमार्थापासून कसं दूर आहेत आपण, खरा परमार्थ असतो का, आग लगे बस्ती में हम हमारे मस्ती में, गाव जले हनुमान बहार, असा परमार्थ पहा। गुरुवारी पाटणकर बाबाकडे पाहिलं की देखे अखंडित प्रसन्नता असणे जेत चित्ता तेथ रिग्ने नाही समजता संसार दुःखा। हे ज्ञानवारायची ज्ञानेश्वरी माय बापो। लोक मला म्हणतात तुम्ही कीर्तनात ज्ञानेश्वरी सांगतात, म्हणलं मग पाकिस्तानचा ग्रंथ आणून सांगायचा का, बरोबर आहे, कीर्तनाच्या तारखी नाही भेटल्या तरी चालते, भरल्या पोटानं आणि भरल्या पाकिटानं या गादीहून ज्ञानेश्वरी गाथा सांगावं या मताचा मी कीर्तन करे माय बापो। ज्ञानोबाराय तुकोबारायने आपल्याला शिकवलं ते आपण केलं पाहिजे, तसं आपण वागलं पाहिजे, पुढचा टप्पा आहे का, बरोबर आहे। सुख समाधानाची प्राप्ती कुठंतरी अंतकरणाला समाधान पाहिजे, मग आपण काय करतो, प्रपंच करता करता प्रपंचाच्या आहारी जातो, प्रपंच करता करता प्रपंचाच्या आहारी जातो, प्रपंचाच्या आसक्तीत गर्तेत अडकतो आणि मग म्हणतो आता मला देवदेव करायचा। आमच्या गावातला एक माणूस म्हणे आता आपल्याला देवदेव करायचा, पंचक्रोशीतल्या माणसाला एका जणानं काशीला नेऊन ठेवलं, आता काशीला नेऊन ठेवल्यानंतर आता 12 वाद्य काढून पहा, मोक्ष देऊनी उदार काशी होय किर परी वेचावे लागे शरीर तिये गावी, त्या काशीत गेल्यानंतर मोक्ष मिळतो। काय काय लोक काशीत जातात आणि वापस येतात तो भाग वेगळा बाबा। ऐका, ठेवलं 6 महिने मथा राहिलं बंडू पाटील, किती महिने, 6 महिने, 2-4 लाख खर्च केला तरी सुद्धा मथाऱ्याला काही झालं नाही। पोरं म्हणले 2-4 लाख खर्च केला मथारा जात नाही, जसं काशीवरनं मथारा गावाच्या वेशीवर आणलं, काशीवरनं वेशीवर मथारा चहा पिता पिता लहानागडी म्हणी आपल्या बापानं आयुष्यात कोणाचं चांगलं केलं नाही, काशीत मरण येईल कसं, कळालं का। उपद्रवी मूल्य काही काही माणसं दाखवतात एक, वागतात एक, पण माय बाप हो, ज्ञानोबाराची ज्ञानेश्वरी सांगते जीवन जगत असताना आपण बहुआयामी जगावं, आपला आदर्श लोकांनी घ्यावा, लोकांचं हिरो होण्यापेक्षा लोकांचं आदर्श होण्यात खरा जीवनाचा आनंद आहे माय बाप, बरोबर आहे। लोकांचं हिरो होण्यापेक्षा लोकांचा आदर्श घ्यावा, त्याचं कारण माय बाप हो, वारकरी संप्रदाय हा संप्रदाय सकाळी ओपन केला आणि रात्री क्लोज झाला असा संप्रदाय नाही। काय काय संप्रदाय बाबा, सकाळी ओपनिंग रात्री क्लोज, पण ऐका ना, आदिगुरु शंकरा किंवा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य म्हणजे भगवान शंकरापासूनची परंपरा आज तागायत आपल्या या संस्थेच्या परंपरेपर्यंत आली। ही परंपरा सामान्य नाही माय बापू, कोणी एकानं सुरू केली मग तुम्ही म्हणाल का हो आदिनाथांनी सुरू केली मग तिथं थांबवायची ना, त्यानंतर मग गहिनीनाथ आले, निवृत्तीनाथ आले, ज्ञानोबारायावर थांबवायची ना, पण तसं नसतं। नीट कीर्तन ऐका, ज्ञानोबारायावर जर थांबवली असती तर तुकोबारायांनी कसल्याला म्हणलं असतं, उजळावया आलो वाटा। ज्ञानोबारायनंतर गरज होती नाथ महाराजाची, नाथ बाबा आले, नाथ बाबानंतर गरज होती तुकोबारायची, तुकोबाराय आले, तुकोबारायनंतर गरज होती निळोबारायची, निळोबाराय आले, निळोबारायनंतर गरज होती स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज, ते आले त्यानंतर त्यानंतर गरज होती वारकरी संप्रदायाच्या प्रत्येक गुरुवर्य मंडळींनी आपला त्याग केला आणि त्या त्यागातून महाराष्ट्राचा वारकरी संप्रदाय। आणि तुम्ही म्हणाल का हो, तुम्ही वारकरी संप्रदायाचं सांगता, वारकरी संप्रदाय सांगता, एक गोष्ट सांगू का, महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय जिवंत आहे, त्याच्या परंपरा शाबित आहेत, म्हणून महाराष्ट्रात स्थिरता आहे, हा वारकरी संप्रदायाचा उपकार आहे माय बाप।
वारकरी संप्रदाय बाबा भयावह वाटतं, कधी कधी मनात कांगोरे उठतात, वारकरी संप्रदाय महाराष्ट्रातून वजा केला तर महाराष्ट्राला शून्य किंमत आहे काय बाकीच्या पटलावर, या महाराष्ट्राच्या पटलावर बाकीची गणना कुठत नाही। त्याचं कारण माय बाप हो, वारकरी संप्रदाय त्यागातून उभा राहिलाय। वारकरी संप्रदाय भोगी संप्रदाय नाही, त्यागा शांती रणंतरम मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नो हावे नो व्हावे, लोकांप्रती किंवा कर्तव्यासे उरले लोका लागी, केवी लोकाच्या मनीउरी, जे मनामध्ये घर केलं पाहिजे, मनामध्ये स्थिरता पाहिजे, मग आपण काय करतो त्या सुखात संसारात आपण सुख शोधतो, खरं सुख त्याच्यात नाही। मग कोणीतरी आपल्याला सांगावं बाबा तुम्ही काहीतरी चांगलं करावं, मग ते चांगलं काय करावं, अभंगाचं पहिलं चरण। वाचा विज्ञानेश्वरी, वाचा विज्ञानेश्वरी, वाचा जोरदार टाळ्या होत्या माय बाबा। आनंद वाटतो आपली जीवा भावाची माणसं कीर्तनाला साथीला असले। आता सिस्टीम घरचीच, आमचा सोमना दादा हिवाळे घरचाच, हे युट्यूबवाले अमोल दादा घरचे, कलाकार घरचे, ऐकणारे घरचे, बरोबर एक नाही ज्ञानोबारायची ओवी आहे माय बाप, पण आठवण आठवल्या म्हणून तुम्ही विठाला विठाला।